वापस वेलकम टू माय चैनल। आज मैं आप लोगों को कोई खुशखबर देने नहीं आया हूँ, जबकि जो खुशखबर दी थी उसके बारे में बताने आया हूँ। जो नायका को ब्रिज बनने वाला था, जो मैंने इस वीडियो में बताया था, वो नहीं बन रहा है, उसका काम रुक गया। तो लेट्स सी, एंड का वीडियो के एंड तक रहिएगा। यहाँ के जो शाखा प्रमुख है उनके साथ मैंने एक मुलाकात की, उन्होंने आंदोलन किया हुआ है स्टेशन पे, उन वहाँ पे जाके मैंने उस बारे में पूछा कि ये ब्रिज का काम क्यों रुक गया है। तो चलो सुनते हैं वो क्या कह रहे हैं। नायगांव स्टेशन से जब निकलेगा ना बाहर, तो ये जो लाइन दिख रहा है ना, ये वाला लाइन, यहाँ से लेके यहाँ तक ना चल के जाना पड़ता है। और यहाँ पे जाने के बाद आपको ऑटो मिलेगा, और जब आप रिटर्न आते हो ना, हाईवे से आ रहे हो या फिर कहीं से डॉन बॉस्को की तरफ से, फिर भी ऑटो यहाँ पे छोड़नी पड़ती है, फिर ये ब्रिज उतरना पड़ता है, फिर ये पूरा यहाँ से चल के आना पड़ता है, और फिर तब जाके आप कहीं पर जाके प्लेटफॉर्म पर पहुँच सकते हो। ये जो ईस्ट वेस्ट का फ्लाईओवर बना हुआ है ना, ये वाला, ये पूरा, ये काफ़ी दूर कनेक्ट करता है, ये जाके है ना आपको ना एकदम एंड में कनेक्ट करेगा। तो इसका ना इससे कुछ लेना देना है नहीं इस तरफ। ये लाइन जो है ना, वो ब्रिज जो बनने वाला था, वो पूरा यहाँ से लेके इस ब्रिज से लेके यहाँ तक कनेक्ट करने वाला था। और यहाँ पर इस एरिया में एसटी स्टैंड बनने वाला है और रिक्शा स्टैंड बनने वाला है। तो मतलब आपको है ना इस तरफ ये जो लाइन है ना, ये ब्रिज, यहाँ पे ऑटो छोड़ने की ज़रूरत नहीं है। वो ये ब्रिज की वजह से ये ऑटो पूरा यहाँ तक कनेक्ट करेगा, जिसकी वजह से आपको ये डिस्टेंस चलना नहीं पड़ेगा। लेकिन किसी किसी को बोलते हैं ना खुशियाँ, बोलते हैं देखी नहीं जाती है, या फिर हम लोगों को शायद ये खुशियाँ राज नहीं आई। तो ये काम रुक गया है, मैंने लास्ट वीडियो में डाला था कि ये काम हो गया है, काम चल रहा है, हम लोगों को बहुत खुशी हुई थी नायगांव वालों को, लेकिन काम रुक गया है। अब ये काम रुक क्यों रुका है, क्या रीज़न की वजह से रुका है, हम लोग वहाँ पे जाके देखते हैं। यहाँ से नायगांव स्टेशन से निकलने के बाद ये यहाँ से ये रोड से चलने के जाना पड़ता है। ये एक्चुअली नायगांव का मार्केट है, दिस इज नायगांव मार्केट। चलते चलते वहाँ तक जाना पड़ेगा, पूरा एंड तक। फिश वगैरह भी है यहाँ पे। ब्रिज जो बनने वाला है इसी के इसके ऊपर से बनने वाला है, इसी रास्ते से। तो ये रास्ता आपको पूरा चल के जाने की ज़रूरत नहीं है, क्योंकि ऑटो जो है वो एंड तक आएगा। लेकिन पता नहीं क्यों काम रुक गया है, वही जानना है। मार्केट नहीं, बंद हो गया। हाँ व्यूअर्स, पिछले वीडियो में मैंने आपको एक बहुत अच्छी खुशखबरी बताई थी, लेकिन सैड न्यूज़ ये है कि ये ब्रिज का काम रुक गया है। मुझे सिर्फ ये देखना है कि अभी ये काम रुका क्यों है, रीज़न क्या है। यहाँ पे जो बैठे हैं शिवसेना का फ्लैग लगा के, वो उनसे पूछते हैं। जो वीडियो टाकला होता ना कि इथे ब्रिज बनतोय, आणि खूप आपल्याला म्हणजे खुशीची खबर होती, पण ते ब्रिज बंद झालंय। आणि आता हा ब्रिज बंद झाल्यामुळे ना इथे शिवसेनाचे आपले शाखा प्रमुख आहेत, त्यांनी इथे ना आंदोलन केलंय की ज्यांना ज्यांना ना ह्या ब्रिजचं काम हवं असेल, त्यांनी प्लीज येऊन ना इथे साईन करावी। आपण जरा दोन शब्द त्यांच्याशी बोलून घेऊया, चला या। सर नमस्कार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र सर। सर हे ब्रिजचं जे काम बंद झालंय ह्याचं काय कारण आहे सर? त्याचं कारण हे असं आहे की सॉल्ट डिपार्टमेंट जे आहे, ओके, त्यांनी
निर्णय घेतलेला आहे की हे काम आमची जागा हस्तांतर केली नाही, परंतु शासनाने निधी मंजूर करून दिला, आमदारांनी तो निधी दिला, संपूर्ण निधी पास करून दिला, काम सुरू केलं. आजपर्यंत हे लोक हस्तांतरित करण्याचं बाकी कुठे होतं? म्हणजे लोकांची दिशाभूल करायची, थोडं काम चालू करायचं आणि परत बंद करायचं, असं 7 ते 8 वर्ष इथे चाललेलं आहे. लोक अक्षरशः कंटाळलेले आहेत. तुम्ही बघताच आहे, आज अपंग लोक असतील, वयोवृद्ध लोक असतील, महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांच्या आत किती हाल आहेत बघा, हे तुम्ही इकडे दाखवा पाहिजे. हे संपूर्ण या शासनाला कळू दे. आता मी तुम्हाला सांगतो या तुमच्या माध्यमातून, जर हा परत 8 ते 10 दिवसामध्ये सुरळीत काम झालं नाही तर संपूर्ण आमची शिवसेना वसई तालुक्यातील संपूर्ण रस्त्यावरती उतरेल आणि आंदोलन करेल. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, यांच्या शासन दरबारी जाऊन त्यांना हा जाब विचारून की हे तुमची कामं जी आहेत ही जर अशीच चालू राहिली तर आम्ही पुढे तुम्हाला फिरू देणार नाही, रस्त्यावर नाही, तुमच्या गाड्या चालू देणार नाही, आम्ही इथे ही आंदोलन करू. त्याची संपूर्ण जबाबदारी या शासनाची असेल हे आज प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो. हम तुम्हारे साथ है. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. करता लोकांच्या लोकांच्या फायद्याकरता हे हा जो कार्यक्रम आहे, हा जो ब्रिज आहे 8 वर्षापासून अर्धवट ठेवलेला आहे, पुढे जो पुढे व्हायला पाहिजे होता, आता 200 फुटाचे रस्त्याला 8 वर्ष लागतात का? नाही, किती चूक आहे. मी स्टॉल लावले, दोन्ही बाजूने स्टॉल लावले, लोकांना चालायला जागा नाहीये आणि त्यांची जागा तुम्ही हस्तांतरित केली आहे. ही लोकांच्या जनहिताकरता जो रोड जागा येते तुम्ही ती जागा हस्तांतर करायला तुम्ही हे मागता, तुम्ही हे किती चुकीचं आहे. म्हणजे याच्यावर सगळ्यात हे आहे चुकी आहे सॉल्ट गव्हर्नमेंटची. सॉल्ट गव्हर्नमेंटचे वसईला जे बसलेले शेखर वर्मा साहेब, हा त्यांना आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो, कृपया लोकांच्या ह्याचा अंत बघू नका. तर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये बसून लोक तुम्हाला खुर्चीने बाहेर फेकून द्यायला वेळ काढणार नाही. राईट सर, त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, त्यांनी आपला काम आम्ही पत्रव्यवहार केला. लोकांचा विचार करा, जनतेचा विचार करा, नागरिकांचा. आज वयोवृद्ध कसा जाईल, हँडिकॅप कसा जाईल, एक आजारी माणूस, एक आजारी स्त्री असेल, गरोदर महिला असेल, ही कशी झाली इकडून दोन ब्रिज सिटी उतरून चालून जाईल कशी? ही जाग ब्रिज झाला तर तुमची त्यांची गाडी डायरेक्ट तिकीट काउंटरपर्यंत जाईल, तुम्ही सोय होईल लोकांना. तुम्ही स्टॉल लावायला बेकायदेशीरपणे तुम्ही जागा देता, पण रस्त्याला जागा देत नाहीये. चुकीच आहे. त्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला हेच सांगतो साहेब की तुम्ही आम्ही त्या सांगू इच्छितो, कृपया तुम्ही तुमचा निर्णय बदला. कोणी जो स्टे टाकलाय तो स्टे उठवा, बंदी उठवा, ताबडतोब उठवा. आता हे स्टे आलेला किती दिवस झाले सर? आमचा त्यांनी लेटर देखील दिलेला आहे. हे दोन्ही लेटर आहेत, हे बघा लेटर दाखवा. हे लेटर त्यांनी PWDला दिलेलं आहे, ओके, काम थांबवण्याकरता. ओके, आणि हे PWDने कॉन्ट्रॅक्टर दिलं काम थांबवण्यासाठी. म्हणजे लोकांचा अंत बघायचा का? आणि भरपूर खूप कष्ट होतात हो जायला, इकडून इकडे जायला. आणि जे आपले हा हो त्याला पण खूप वेळ लागला, त्या ब्रिजला पण खूप वर्ष लागले. खूप आंदोलन केले साहेब, ती आंदोलन केल्यानंतर झालेला आहे. त्याच्या अगोदर आपला हा जुना ब्रिज होता, मोडकळी झालेला, त्याच्या सुधारणेसाठी आम्ही आंदोलन केलं. त्याच्यानंतर हा पायऱ्यांचा ब्रिज झालेला आहे आणि ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळेला शिवसेनेला आंदोलन करावंच लागतं, तेव्हाच या लोकांनी त्यांना लोकांची समस्या कळत नाहीत का? फक्त इलेक्शन आला का लोकांच्या घरात जाऊन सांगणार की आम्ही हे केलं आणि ते केलं? काय जर कुठल्या भूमिपुत्रांची काय जागा हस्तांतर करायची असेल, त्यांची मालकी असेल, तर त्याचा मोबदला पण शासनाने द्यावा. कारण हे काय काम आहे? शासनाचं काम आहे. ते काही प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाची आहे का? नाहीये. मग हे त्यांनी काम करायला पाहिजे. बरोबर, आज करत नाहीयेत आणि हे लगेच बंद करायचं, मग आम्ही बसायचं. आता मी म्हणूनच सांगितलंय ना की आम्ही सगळ्यांना घेऊन जाणार संपूर्ण, आणि त्याच्यामध्ये महिला वर्ग एवढा असेल संपूर्ण. आज संपूर्ण आमच्या चेंदवनकडे आल्या होत्या नगरसेविका, आमच्याकडे त्या शिवसेनेच्या वसईवरून जिल्हा प्रमुख आले होते, तालुका प्रमुख आले होते, हे सगळे आहेत आणि संपूर्ण वसई तालुक्याचा पाठिंबा याला. काय होईल उद्या सांगायचा होतं? प्रत्येक ठिकाणी बघा, स्टेशनला लागूनच रिक्षा स्टँड असतो. फक्त आपला नायगाव ईस्ट हा फक्त एरिया आहे,
अजिबात रिक्षा स्टँड नाहीये. हो राईट. याचा विचार करतच नाहीये. सत्ताधाऱ्यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा पाहिजे, पण लोकांचं कल्याण करण्याची कामं करत नाहीये. आणि ही लोक काय त्यांच्या पॉकेट मधून करत नाही, गव्हर्नमेंटचं काम आहे ते गव्हर्नमेंट करून द्यायला तयार आहे, पण तरी पण ही लोक आडकाठी करतात. पण हे काम लवकरात लवकर व्हावं आणि जनतेला त्यांच्या हक्काचा रस्ता जो आहे आज जो त्यांना नाहक त्रास होतोय त्याच्यापासून सुटका व्हावी, आणि याच्यासाठी शिवसेना नेहमी तत्पर असेल. काम सुरू झालेलं बंद करण्याचं कारणच काय? एवढे दोन दिवसाचे हा साहेब बघा किती आहेत, बघा किती लोकांचे, म्हणजे किती लोकांची इच्छा आहे की हा ब्रिज व्हावा. आता जवळजवळ 6000 वरती गेले. फक्त लोक काय काय लोक असेच जातात, सगळे लोक काय काय लोक जातात, पण फक्त बघा म्हणजे लोकांची किती आहे बघा. किती हे काही डुप्लिकेट नाही, बरोबर तुम्ही चेक करू शकता. हो ना सर, आम्ही आता केलं, अजून उद्यापर्यंत आहे. आता मी मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये पण मी बोलणार आहे की लोकांनी इकडे अजून यावे आणि भरपूर संख्येने सिग्नेचर करावे. राईट. हो उद्याचा दिवस आहे. ओके ओके सर. आज आपल्या साखर उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आप लोगों को समय मिलता है प्लीज साइन. आज शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. बस ये ब्रिज होना बहुत जरूरी है. तुम्हाला वाटतं की हा ब्रिज व्हावा, इकडे अगर यहाँ पे जितना साइन करोगे तो ये ब्रिज उतना जल्दी रेडी हो जाएगा. ठीक है, आप लोगों ने साइन किया है क्या? साइन करो ना. आप लोगों को लगता है कि ये ब्रिज बनना चाहिए तो साइन करो, साइन करो. ये काम, ब्रिज का काम रुक गया है. प्लीज साइन इट. इफ यू वॉन्ट दिस ब्रिज टू बी कम्प्लीटेड प्लीज साइन देयर, प्लीज साइन देयर. If you want this bridge to be completed, please sign over there. Please sign. Yeah, please sign karo. इन लोगों का कुछ नहीं है. इन लोगों ने जो आंदोलन चालू किया है ना, वो अपने हित के लिए है. मैं ये हिंदी में भी आपको बोलना चाहता हूँ कि अगर जितने लोग यहाँ पे आके साइन करोगे उतने जल्दी ये काम जो रुका हुआ है ब्रिज का, ये चालू हो जाएगा. और आप लोगों को अगर लगता है कि यहाँ से ये रिक्शा स्टैंड से अगर आपको वहाँ तक चल के जाने की ज़रूरत नहीं है, वो ब्रिज होना चाहिए, तो प्लीज़ कम एंड साइन ओवर हियर. यहाँ पे शिवसेना ने ऐसे ही आंदोलन नहीं डाला हुआ है. थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माई चैनल. सी यू.